ICICI बँकेच्या त्र्यंबकेश्वर शाखेतील दोन कर्मचारी कोरोना बाधित। त्र्यंबकेश्वर येथील ICICI बँकेमध्ये पासबुकसाठी आलेल्या खातेदाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे कळताच सदर शाखेतील सर्व कर्मचारी पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होम क्वारंटाईन झाले असल्याचे समजते। बँकेची त्र्यंबकेश्वर शाखा पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली आहे। शाखेत एकूण 7 जणांचा स्टाफ आहे, त्यातील सर्वांनी आपापल्या पद्धतीने स्वॅब दिले। काहींनी खाजगी लॅबमध्ये स्वॅब दिले तर काहींनी कोविड केअर सेंटरमध्ये स्वॅब दिले। त्यातील 2 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। शाखा शुक्रवार दिनांक 18/9/2020 पासून बंद ठेवण्यात आली आहे। सदर शाखा बुधवार दिनांक 23/9/2020 रोजी बदली कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सुरू होणार असल्याचे समजते। त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।